नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। पापड़ी शुक्रवार साप्ताहिक बाजार में मनमानी वसूली का मनसे ने किया खुलासा। वसई विरार मनपा अंतर्गत रास्ते पर धंधा लगाने वाले हॉकर से अवैध वसूली की शिकायतें कई बार मनपा अधिकारियों को विभिन्न संस्थाओं एवं सामाजिक कार्यकर्ताओं द्वारा किए जाने एवं स्थानीय पत्रकारों द्वारा अवैध वसूली संबंधी खबरें प्रकाशित व प्रसारित किए जाने के बावजूद मनपा की नाकामी के चलते फिर थोड़े दिनों में ऐसी खबर सामने आती रहती है। फिलहाल आज का जो मामला है यह है, वसई के पापड़ी में भरने वाले शुक्रवार साप्ताहिक बाजार में अपना छोटा मोटा धंधा कर आजीविका कमाने वाले छोटे व्यापारियों से अवैध वसूली किए जाने का। आपको बता दें कि इस शुक्रवार को मनसे के स्थानीय शहर सचिव दिनेश बाणखेले ने वसई पापड़ी के साप्ताहिक बाजार में चल रही अवैध वसूली का भंडाफोड़ करते हुए सोशल मीडिया के माध्यम से एक वीडियो जारी किया है, जिसमें दिनेश बाणखेले के साथ मनसे के ही नजीर मुलानी भी थे, जो कि मनसे से तो जुड़े हुए है ही, साथ ही में डिजिटल पत्रकारिता से भी जुड़े हुए हैं। इन दोनों मनसे नेता द्वारा रिकॉर्ड किए गए वीडियो में जो सच सामने आया है वह सच बेहद चौंकाने वाला है। दरअसल वसई विरार मनपा में साप्ताहिक बाजार लगवाए जाने का कोई विशेष नियोजन नहीं है, लेकिन दैनिक बाजार के तहत जो लोग सालों से अपने धंधे सड़क किनारे या फुटपाथ पर लगाते हैं उन लोगों से मनपा को बाजार कर के रूप में आय उत्पन्न हो सके, इसलिए मनपा द्वारा सभी प्रभाग स्तर पर ठेकेदार के मार्फत वसूली की जाती है, जिसकी अधिकतम राशि प्रति धंधा 30 रुपये प्रतिदिन है। सामान्य दिनों में ठेकेदार 30 रुपये के बजाय 50 या 60 रुपये की वसूली करता है एवं साप्ताहिक बाजार जो कि सप्ताह के एक दिन विशेष को लगवाया जाता है, जिसमें सैकड़ों दुकानदार को बाहर से बुलवाया जाकर बिठाया जाता है, उनसे 30 रुपये की रसीद देकर 120 रुपये से 150 रुपये तक की वसूली की जाती है। वहीं कुछ मामलों में बिना सीरियल नंबर की 50 रुपये की प्रिंट की रसीद दी जाकर कम से कम 150 या उससे अधिक रुपये की वसूली की जाती है, जो सरासर अवैध धन उगाही है। वसई विरार मनपा आयुक्त अनिल पवार को चाहिए कि इस अवैध वसूली पर अंकुश लगाकर गरीब धंधे वालों को राहत प्रदान करें। ब्यूरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाइव। तुम्हारे पास लिया क्या नहीं? अभी आया नहीं, हर हफ्ता बैठता है ना? नहीं, मैं पहली बार। 130 लेता है। तुम्हारे से कितना लेता है? तुम्हारे से कितना ले रहा है? नहीं ना, पावती वाला कितना पैसा लेता है आपके से? पावती वाला बाबू पैसे मी करतो, मी तिकडे जमा करतो। मला काय वाई बाबा, तुझ्याबद्दल काय, तू पैसे गोळा करतो त्याच्याबद्दल भेटणार यात रोड होता तुझ्यावर माणसं किती कोण सांगणार? एक सिंगल एक आणि एक जण अजून आहे बघा, तो भाऊ आहे माझा, असू दे, कोण लागत नाही मला अजिबात। आणि आम्हाला आमच्याकडे व्हिडिओ त्याचे काय झालेले म्हणून तुझ्याशी बोलतो आज पर। हां, आणि कोणाचे 30 रुपये आणि कपडेवाले भरले त्याचे 130-140 रुपये, त्यांचे 130 रुपये। म्हणजे पुढच्या पुढच्या नियमानुसार आहे ते, कसे काय मावशी, हे जे आपले सगळे जे चाललं आहे ना, या लोकांकडनं 130 रुपये, 110 रुपये, 120 रुपये जे जमा करतात ना, त्यांनी महानगरपालिकेचे 30 रुपये ते 30 रुपयाची पावती दिली पाहिजे, असं आपण त्याच्यावर ते या संदर्भात आपण महानगरपालिकेला पत्र देणार आहे। तर आपल्याला आहे ना तुमच्या लोकांकडनं सगळ्यांकडनं ती माहिती पाहिजे, बाबा हे गरिबांची लूट होते, इथे भाजीपाला विकणार, एवढे वर्ष भाजी विकणार, याच्यामध्ये आता हे 500 रुपयाचा पण तुला मिळणार नाही याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये 130 रुपये देऊन काय होणार आहे? काम नाही, दुसरं कामचे आहे। पावती किती घेतात? पैसा कितना ले रहा है पावती का? पावती फळा के महानगरपालिकेला आहेत ना? ये किसका है पावती? 50। कितना भरा तुमने पैसा? पावती कितना पैसा दिया? पैसा नहीं मांगता है, कितना पैसा दिया? पाव साहब, पैसा कितना भरा? 100 रुपये। और पावती कितना देता है? पावती दिया कि बताओ, ये पावती है क्या? अरे मेरा पावती इधर है।
रुपये त्यांनी घेतले रे बघा 100 रुपये 100 रुपये पावती 50 घेतात 100 रुपये 100 रुपये ना तुम्हारे पास 100 रुपये लिए क्या घेतात 100 रुपयेच घेतात लिया 100 रुपये पैसे किती घेतले पावती किती 50 घेतले तुमच्याकडून कितना कितना 150 रुपये घेतले 130 हाँ तुम्हारा कितना लिया 140 और पावती कितना दिया 50 पावती दिया ही नहीं पावती दिले नाही ना आता नाही दिलं आता बोला ऐक ना आपला ह्या ज्या डुप्लिकेट पावत्या आहेत एकावर सिरियल नंबर आहे याला सिरियल नंबर नाही आहे अशा डुप्लिकेट पावत्या त्याचा लोकांची फसवणूक चालू आहे या संदर्भाला आम्हाला वरती महानगरपालिकेमध्ये नमस्कार मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनापतर्फे शहर सचिव दिनेश बांगिले मी आता बघतोय पापडीच्या बाजारामध्ये आलेलो आहे आणि पापडीच्या बाजारामध्ये अनेक जणांची तक्रार अनेक दिवसापासून आहे या पापडीच्या बाजारामध्ये गोरगरिबांची लूट होते अशा लोकांचं मत होतं म्हणून आपण बघण्यासाठी आलो होतो माझ्यासमोर पत्रकार नजीब मुलानी आहेत आम्ही दोघं जण जवळजवळ 1/2 पाऊण तास आम्ही या बाजारामध्ये फिरलो आणि बघितलंय लोकांकडे काही प्रमाणामध्ये ज्याच्यावर सिरियल नंबर आहे अशी 30 रुपयाची पावती आहे आणि ज्याच्यावर सिरियल नंबर नाही अशी 50 रुपयाची पावती आहे पण हे सिरियल नंबर आणि सिरियल नंबर नसताना सुद्धा 31 रुपयाची पावती आणि 50 रुपयाची पावती ज्याच्यावर सिरियल नंबर नाही आहे आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची अशी आहे की हे लोक या आम्ही लोकांना विचारलं तर त्या लोकांचं मत आहे की 140 रुपये 160 रुपये कोणाकडनं 170 रुपये अशी या मार्केटमध्ये फसवणूक चालू आहे त्यामुळे या महानगरपालिकेने जरा टेंडर दिले आणि हे वसुली करणारे जी लोक आहे ज्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी त्याच्याकडे बोलायला टाळाटाळ केली आणि आमच्या समोरून तो न बोलता निघून गेलेला आहे पण त्याच्याकडे ती वसुली चालू आहे लोकांना दमदाटी करतो एवढे पैसे नाही मिळाले तेवढे पैसे द्यायलाच पाहिजे हे करायला पाहिजे काही लोक स्थानिक आहेत तर काही लोक बाहेरून दर हप्त्याला इथे बाजारासाठी येत असतात या लोकांची आता आपण बघू शकतो इथे शेकडोच्या संख्येने लोक बाजारामध्ये बसलेले आहेत परंतु इथे अक्षरशः लोकांची लूट चालू आहे आणि दर शुक्रवारी लूट चालू असते त्यामुळे याच्यावर महानगरपालिकेने आता जो आम्ही व्हिडिओ फ्लॅश करणार आहे हा व्हिडिओ बघून या महानगरपालिकेचे जे कोण त्यांनी नाव सांगितलं तर गमरेकडे हे कॉन्ट्रॅक्ट आहे ते गमरे याचं महानगरपालिकेचे जे कोण अधिकारी आहेत गमरे ते याचं चौकशी करण्यासाठी किंवा बघत असतात त्यांनी याची चौकशी करून याच्यावर जर का हे जर खोटं असेल तर त्याच्यावर गमऱ्यांनी कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र नवनिर्माणची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जर पूर्ण माहिती मिळाली नाही किंवा माहिती मिळाली दिली नाही तर येत्या शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित जय हिंद जय महाराष्ट्र